आणि 12 वर्षाचा प्रारब्ध मीही भोगला, त्यांनी भोगला. हा प्रारब्ध आता संपला. मुंडे साहेबांनंतर जो संघर्ष पंकजा ताईंनी चालू केला तो कधी त्यांच्या स्वतःसाठी नव्हता. आम्ही जे तुमच्यासाठी संघर्ष करतोय तो कधीच आमच्या स्वतःसाठी नव्हता, तर या मायबाप जनतेसाठी होता, दुसऱ्या कुणासाठी नाही. मग अशा संघर्षाच्या काळात आपण सर्वांनी आज एकत्र आहोत ही अभूतपूर्व गर्दी सांगते. मी आज ताई एवढं भारावून गेलोय, ए माझी लाडकी एवढं भारावून गेलोय. 12 वर्षाच्या तपानंतर दसऱ्याच्या मेळाव्याला येतो. तुमचा प्रॉब्लेम काय झाला माहिती आहे? इकडून इकडलेला. तुम्ही कुठं बसलात? हे डी झोन मध्ये. स्पीकर कुठं आहे? पुढे. आणि तुम्ही स्पीकरच्या मागे बसलात आणि बोलणाऱ्याला दोष जाता. आता जसं येईल तसं ऐकायचं, जसं येईल बोलायचं ऐकायचं. ज्याला नाही कळालं पुन्हा टीव्हीवर बघा. या पवित्र दसरा मेळाव्याची एक आगळी वेगळी परंपरा. आणि ही आगळी वेगळी परंपरा माझ्या या सर्व पिढीला लक्षात आली पाहिजे, समजली पाहिजे. भगवान गडाचा वर्धापन दिन म्हणजे दसरा मेळावा, जो संत श्रेष्ठ ऐश्वर संपन्न भगवान बाबांच्या पवित्र हाताने सोनं देऊन केला जायचा. त्यात पवित्र दसरा मेळाव्याची परंपरा आपल्या सगळ्यांचं दैवत आदरणीय मुंडे साहेबांनी शेवटच्या श्वासापर्यंत चालवली. आणि त्याच्यानंतर ही पवित्र दसऱ्याच्या मेळाव्याची परंपरा माझ्या भगिनी पंकजाताई मुंडे चालवतात. मोठा भाऊ म्हणून अभिमान आहे. आणि 12 वर्षाचा प्रारब्ध मीही भोगला, त्यांनी भोगला. हा प्रारब्ध आता संपला. कुणी म्हणत असेल की एखाद्या निवडणुकीच्या निकालावरून, पण माझ्या दृष्टीनं निवडणूक राजकारण याच्या पलीकडा हा विचाराचा, हा भक्तीचा आणि हा शक्तीचा स्वर्गीय मुंडे साहेबांच्या परंपरेचा आणि त्यांचा वारसा चालवत असलेल्या पंकजाताईंचा हा शक्ती भक्तीचा दसरा मेळावा. तुमचं आपल्या सगळ्यांचं जीवन अगदी स्वर्गीय मुंडे साहेबांपासून घ्या, संत भगवान बाबापासून घ्या, की या पिढीतल्या आमच्यापर्यंत घ्या, किंवा इथं बसलेल्या प्रत्येकांच्या बरोबर घ्या, नाही तर स्टेजवरच्या प्रत्येकांचा घ्या. आपल्या सगळ्यांचं जीवन हे संघर्षातून गेला. आजही आपण संघर्ष करतोय. त्या संघर्षाची सुरुवात ज्या स्वर्गीय मुंडे साहेबांनी चालू केली तो संघर्ष स्वतःसाठी नव्हता. मुंडे साहेबांनंतर जो संघर्ष पंकजाताईंनी चालू केला तो कधी त्यांच्या स्वतःसाठी नव्हता. आम्ही जे तुमच्यासाठी संघर्ष करतोय तो कधीच आमच्या स्वतःसाठी नव्हता, तर या मायबाप जनतेसाठी होता, दुसऱ्या कुणासाठी नाही. हीच शिकवण आहे. आणि ही शिकवण आहे. आणि त्या स्वर्गीय मुंडे साहेबांच्या संघर्षाच्या काळात तुमच्या संघर्षाची लढाई
जी मुंडा साहेबांनी स्वतःच्या खांद्यावर घेतली, मुंडा साहेबांनंतर स्वतःच्या खांद्यावर पंकजाताईंनी घेतली. इथून पुढच्या संघर्षाच्या काळात सुद्धा आपल्या सर्वांना एक होऊन ताईंच्या आपल्या सगळ्यांच्या पाठीमागं उभं राहावं लागलं. आपल्याला कदाचित एक गोष्ट मी आपल्याला सांगतो, या राज्यातले या देशातले जेवढे महापुरुष जेवढे महंत जेवढे संत या देशात होऊन गेले त्या महंतांनी संतांनी महापुरुषांनी कधी जात पात धर्म याच्यासाठी काम केलं नाही. छत्रपती शिवाजी महाराजांनी रयतेचं राज्य उभं करण्यासाठी 18 पगड जाती धर्माला सोबत घेऊन रयतेचं राज्य उभं केलं. ते राज्य कुठल्या एका जातीसाठी नव्हतं, ते 18 पगड जाती धर्माच्या लोकांसाठी होत. संत भगवान बाबांनी अध्यात्म आपल्याला शिकवलं, ते अध्यात्म कुठल्या एका जातीसाठी नव्हतं, ते अध्यात्म सगळ्या जाती धर्मासाठी होत. आणि आज या समुदायामध्ये सर्व जाती धर्मातली लोक या दसरा मेळाव्याला बाबांना स्वर्गीय मुंडे साहेबांना आणि दसऱ्याच्या शुभेच्छा ताईंकडून घ्यायला आणि त्यांना द्यायला आपण सर्वजण इथं आलात. इथं आलेला प्रत्येक जण सर्व जाती धर्मातला. मला एक जणाने विचारलं, मी सगळं घेतो जरा दम. आपला हा दसऱ्याचा मेळावा विचारांचा मेळावा आहे का नाही? मग मी बोलल्याशिवाय विचार तुम्हाला कळणार आहेत का? मग जरा शांत बसा. एक लक्षात घ्या, भगवान गडाच्या भूमिपूजनाला विखे पाटील साहेब अण्णा इथं आलेत. भगवान गडाच्या भूमिपूजनाला त्यावेळेस 1960 ला कोण आलं होतं? तत्कालीन राज्याचे मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण साहेबांनी त्या भगवान गडाचं भूमिपूजन केलं. आणि त्यावेळेस संत भगवान बाबाच्या मनात प्रश्न आला की या गडाला नाव काय देऊ. त्यावेळेस यशवंतराव चव्हाण म्हणले, तुमच्या नावातच भगवान आहे तर गडाला सुद्धा भगवानच नाव दिलं पाहिजे. त्या गडाला संघर्ष, त्या गडाच्या भक्ताला संघर्ष, स्वर्गीय मुंडे साहेबांच्या नशिबात संघर्ष, पंकजाताईच्या नशिबात संघर्ष, माझ्या नशिबात संघर्ष आणि तुमच्या सगळ्याच्या सुद्धा. मग अशा संघर्षाच्या काळात आपण सर्वांनी आज एकत्र आहोत ही अभूतपूर्व गर्दी सांगते. आता दसरा मेळाव्याची परंपरा फक्त काय बीड जिल्ह्यात नाही, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा दसरा मेळावा जगात प्रसिद्ध. स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी त्यांचा दसरा आहे. आशीर्वाद. त्याच्यानंतर आत्ता आम्ही ज्यांच्या मुख्यमंत्र्याच्या खाली मंत्रिमंडळात काम करतो, एकनाथरावजी शिंदे साहेबांचा मेळावा आहे. आणि बीड जिल्ह्यामध्ये संत भगवान बाबानंतर स्वर्गीय मुंडे साहेबांनी चालू केल्या आणि पंकजाताईंनी ती परंपरा पुढे चालू ठेवलेला हा दसरा मेळावा आहे.
लोक चाहिए। मला काही जणांनी प्रश्न विचारले, मी म्हणलं आनंद आहे। कारण दसरा का असावा हा हिंदू धर्मातला सगळ्यात मोठा सण आहे मान्यकर्ता। आणि दसरा ज्याला माहिती आहे त्याला प्रभू रामचंद्र सुद्धा माहीत असायला पाहिजे। प्रभू रामचंद्राशिवाय या दसऱ्याचं महत्व आहे का? त्यामुळे आपण पुढचं मी काय बोलणार तुम्ही समजून घेणार। संपला विषय, एवढे समजदार जर तुम्ही असाल माईशान काय सांगायचं तुमचं।